क्रिकेट ज्याला बरेचदा सज्जनांचा खेळ म्हटला जातो हा एक असा खेळ आहे ज्या क्षेत्ररक्षणासह विविध पैलूंमध्ये कौशल्य आणि धोरण आवश्यक असते क्रिकेट संघाचे यश किंवा अपयश ठरवण्यासाठी क्षेत्ररक्षणाची म्हणजेच फिल्डरची भूमिका अत्यंत महत्वाची असते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये क्रिकेट क्षेत्ररक्षणाच्या पोझिशन म्हणजेच फिल्डिंग पोझिशन बद्दल जाणून घेऊया नमस्कार मी सोनम तुम्ही पाहताय टीओडी मराठी क्रिकेट फिल्डिंग पोझिशन ही मैदानावरील स्ट्रॅटर्जिकल पोझिशन असतात जिथे खेळाडू बॉल फिल्ड करण्यासाठी उभे असतात ही पोझिशन कॅप्टन द्वारा निर्धारित केली जाते आणि गोलंदाजाचा प्रकार फलंदाजाची ताकद आणि एकूण खेळ योजना यांसारख्या घटकांवर आधारित ही बदलतही असते क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणातील काही प्रमुख पदे आहेत काही प्रमुख पोझिशन्स आहेत त्याबद्दल ही, त्या ही सांगते स्लीप स्लीप हा क्षेत्ररक्षक ऑफ साइडला विकेट किपरच्या मागे उभे असतात ते फलंदाजाच्या बॅट मधून निघालेले डाईव्ह गली गली हा बॅटमॅनच्या बाजूला आणि स्लीपच्या थोडासा समोर उभा असतो जेव्हा फलंदाजाने आक्रमक शॉट्स खेळणे अपेक्षित असते तेव्हा ही स्थिती वापरली जाते गली क्षेत्ररक्षक कव्हर साइडने खेळलेले रन अडवण्यासाठी आणि कॅच पकडण्यासाठी जबाबदार असतो कवर पॉइंट कवर पॉईंट हा गली आणि कवरच्या मध्ये असतो ही स्थिती मोठ्या क्षेत्राला व्यापते आणि विकेटच्या चौकोनात खेळलेल्या शॉर्ट्सला थांबवण्यासाठी जबाबदार असते आणि कवर पॉइंट मागे डीप कवर पॉइंटही उभा असतो जो चौकार आणि षटकार अडवतो त्याचबरोबर कॅचही पकडतो मिड ऑफ आणि मिड ऑन याबद्दलही सांगते मिड ऑफ आणि मिड ऑन हे दोघे पण बॉलरच्या पाठीमागे डाव्या आणि उजव्या बाजूला थर्टी आर्ट सर्कल मध्ये उभे असतात त्याचबरोबर धावा रोखण्यासाठी आणि कॅच घेण्यासाठी जबाबदार असतात मिड ऑफ हा बॉलर आणि कवर यांच्या मध्ये स्थित असतो तर मिड ऑन हा बॉलर आणि मिड विकेटच्या मध्ये उभा असतो आता पाहूया लॉन्ग ऑफ आणि लॉंग ऑन म्हणजे काय लॉन्ग ऑफ आणि लॉंग ऑन हा मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मागे बाउंड्री लाईनवर उभा असतो हे hey, मिड ऑफ आणि मिड ऑन कडून सुटलेले बॉल अडवतात त्याचबरोबर चौकार आणि षटकार जाण्यापासूनही रोखतात आता पाहूया मिड विकेट म्हणजे काय मिड विकेट हा स्क्वेअर लेक आणि मिड ऑनच्या मध्यभागी उभा असतो ही स्थिती मिड ऑनच्या दिशेने खेळलेले शॉट्स थांबवण्यासाठी आणि धावा रोखण्यासाठी जबाबदार असते त्याचबरोबर डीप मिड विकेटही असतो जो मिड विकेट कडून सुटलेले शॉट पकडतो स्क्वेअर लेक म्हणजे काय ते पण सांगतो स्क्वेअर लेग हा बॅटमॅनच्या लेग साइडच्या मागे आणि थर्टीएटच्या सीमेमध्ये स्थित असतो हा क्षेत्ररक्षक लेग साईडवर धावा रोखतो आणि वरचा कॅच पकडतो त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग असतो स्क्वेअर लेगच्या मागे आणि लेग साइडच्या सीमेजवळ उभा असतो लॉंग लेग वरील क्षेत्ररक्षक धावा रोखतो आणि सीमे रेषेकडे मारलेला कोणताही शॉट पकडतो फाईन लेग फाईन लेग म्हणजे काय त्याबद्दलही सांगते फाईन लेग हा बॅट्समॅनच्या मागे लेग वरती आणि सीमेच्या जवळ उभा असतो जो बॅट्समॅन कडून लागलेले इनसाइड एच किंवा त्याने खेळलेले शॉर्ट रोकत असतो आता पाहूया थर्ड मॅन थर्ड मॅन म्हणजे काय थर्ड मॅन हा कीपर आणि कवर पॉइंटच्या मागे उभा असतो त्या दिशेने येणारे सगळे चेंडू तो अडवतो अशा प्रकारे टीमचे सर्व क्षेत्ररक्षक म्हणजेच फिल्डर आपलं आपलं काम चोखपणे पार पाडत असतात आणि आपल्या टीमला जिंकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठी लोकांकडून लोकांसाठी